सला नमस्कार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। वन विभाग भरती लाईव्ह आज झालेले पेपर थर्ड शिफ्ट आणि लक्षामध्ये आज तीन शिफ्ट मध्ये पेपर झाला। याच्यामध्ये लेखापाल होता, कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, स्टॅटिस्टिकचा पेपर होता आणि असे अनेक प्रकारचे तीन शिफ्ट मध्ये तीन वेगवेगळे पेपर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला भेटले। सर्वाधिक लेखापालचा पण पेपर होता आणि आज आपण वन विभाग भरतीत आज आलेले प्रश्न होते त्याच्यामध्ये मराठी आणि सामान्यांच्या एका शिफ्टचे टोटल संपूर्ण क्वेश्चन माझ्याकडे आहेत मित्रांनो। संपूर्ण प्रश्न मी या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल केलेले टोटल, त्याच्यामध्ये जो सिनियर स्टॅटिस्टिक असिस्टंटचा पेपर होता त्याच्यामध्ये मराठी व्याकरण हे 15 क्वेश्चन होते आणि सामान्यांचे 15 क्वेश्चन होते। का वनरक्षकला हाच पॅटर्न राहणार आहे तुम्हाला लक्षात ठेवा, वनरक्षकला सुद्धा हेच प्रश्न असणार आहे आणि ह्याच रेंजचे क्वेश्चन असणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं, मी फक्त तुम्हाला प्रश्न सांगतो जेणेकरून तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल मराठीचा कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा किंवा सामान्यांच्या कोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। तत्पूर्वी इथून पुढे आता 12 दिवस रोज आपले वनरक्षकचे शिफ्ट झाल्यानंतर आपण प्रश्न घेत जाणार आहे। त्यासाठी चॅनलला सगळ्यांनी लगेच सबस्क्राईब करायचे, लगेच सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांपर्यंत पण पाठवा। कारण का हे जे पेपर आहेत हे आपण रोज झाल्यानंतर त्यातले प्रश्नांचं विश्लेषण करून घेणार आहेत आणि आज त्यातले प्रश्न वनरक्षक आणि तलाठी येणाऱ्या तलाठी भरतीला सुद्धा हाच पॅटर्न असणार आहे आणि टीसीएसचा सध्या नक्की ट्रेंड काय हे नक्की आपण या ठिकाणी आता पाहणार आहे का टीसीएस कोणत्या ट्रेंडनुसार प्रश्न टाकते आणि टीसीएसचा सध्याचा ट्रेंड काय याच्यानुसार आपण त्या ठिकाणी आता काय करणार आहे क्वेश्चन पाहणार आहेत, प्रश्न पाहणार आहेत। जास्त उशीर न करता मी फास्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी लेक्चरला आपल्या सुरुवात करतो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। भरपूर असे क्वेश्चन मी तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत टोटली, हे सगळे प्रश्न आपण आता या ठिकाणी घेणार आहे। मराठीचं काय आलं होतं, कशा प्रकारे आलं काय वगैरे ते सगळं, कारण की हा जो पेपर होता थर्ड शिफ्टचा या पेपरमध्ये 15 क्वेश्चन मराठीचे होते आणि 15 क्वेश्चन जीएचचे होते, म्हणजे हाच पॅटर्न आपल्याला 15-15 वनरक्षकला पण आहे। 2 तारखेपासून वनरक्षक पेपर सुरू होतात आणि त्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न येणार आहे। तुम्हाला लगेच समजणार आहे का कोणकोणत्या जीकेचे कोणत्या टॉपिकवरती भर दिला पाहिजे हे लगेच तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे समजणार आहे, काळजी करायचं काहीच कारण। ओके ठीक आहे, चला जस्ट आता जस्ट पेपर सुटलेला, 1:30 पेपर सुटलाय लक्षामध्ये। ठीक आहे चला लगेच सुरू करूया आपण कशा प्रकारे क्वेश्चन आपल्या ठिकाणी आले होते। वन विभाग भरती 2023 आज झालेले थर्ड शिफ्ट प्रश्न मराठीचे 15 आणि सामान्यांचे 15 क्वेश्चन। ओके शेवटपर्यंत पाहिजे, मी फास्ट मध्ये सांगतोय, वेळ नाही आता टीपीपी पीपीटी बनवायला वगैरे टाइप करायला, डायरेक्टली मी हाताने लिहितोय त्याबद्दल महत्वाचं ते नाही, महत्वाचं हे का तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि कसे प्रश्न आहेत जेणेकरून तुम्हाला लगेच सांगतो का मराठी व्याकरणाचे कसे प्रश्न येणार तिथून पुढे वन रक्षकला त्याचा नक्की फायदा होईल। आणि हो आपण जी टेस्ट सिरीज सुरू केली त्या टेस्ट सिरीजचे बरेच क्वेश्चन आजच्या प्रश्नात आपल्याला मराठी आणि सामान्यांचे दिसलेले लक्षात ठेवा लक्षामध्ये। चला ठीक आहे, जास्त उशीर न करता मी आता जीकेचे पहिले प्रश्न घेतो त्याच्यानंतर मराठीचे घेतो लक्षात ठेवा। तर बरं ठीक आहे, मराठीचे आधी घेतो, मराठीचे प्रश्न आधी घेतो। पहिला क्वेश्चन मराठी व्याकरणाचा आपण घेऊ फर्स्ट, या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करू, मराठी व्याकरण त्याच्यानंतर जीकेचे प्रश्न सांगतो मी। आणि लक्षात ठेवा 15-15 क्वेश्चन एका शिफ्टचे, डायरेक्ट असं नाही इकडून तिकडून उचललेलं नाही, डायरेक्टली 15 क्वेश्चन मराठी व्याकरणाचे थर्ड शिफ्टचे आणि 15 क्वेश्चन जीएचचे कोणकोणते होते मी तुम्हाला सांगतोय। मराठीचा पहिलाच क्वेश्चन होता मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मी त्याच्यावर जास्त भर दिला, ते म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द। मात्र आज या ठिकाणी तीन समानार्थी शब्द आले होते, किती, तीन समानार्थी, पहा बरं 15 पॅटर्न असताना मराठीचे किती क्वेश्चन होते आजच्या पेपरला ह्या नीट शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ, महत्वाचे व्हिडिओ लिहिले काही गडबडीत होते, ऑन द वे मी प्रवासात होतो, आता एक 2 तासाचा प्रवास करून आलो, जस्ट अजून जेवण पण नाही केलं, लगेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय। 15 क्वेश्चन होते मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन होता समानार्थी आगंतुक, पहा बर आगंतुक हा पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती, आगंतुकचा समानार्थी शब्द म्हणजे पाहुणा आगंतुक आला, आगंतुकच्या ऐवजी आगंतुकचा समानार्थी शब्द काय आहे मित्रांनो, तिथं निमंत्रक किंवा आमंत्रित, लक्षामध्ये आमंत्रण किंवा आमंत्रित किंवा निमंत्रित हा क्वेश्चन त्याचा काय असणार त्या ठिकाणी असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन होता दुसरा बघा, जीव मुठीत धरणे, आता पहा वाक्प्रचार पण होता लक्षात, जीव मुठीत धरणे काय वाक्प्रचार होता, जीव मुठीत धरणे, आता हे वाक्प्रचार आपल्याला माहिती, जीव मुठीत धरणे याचा अर्थ पण माहिती आपल्याला, मात्र त्यांनी पर्याय चार काय होते, पर्याय असे टाकले होते का खूप पाऊस झाला आणि मोरांनी जीव मुठी धरला बरं का, किंवा पावसाच्या आनंदाने मोरांनी आनंद झाला जीव मुठी धरला जात नाही। दुसरा एक पर्याय होता की म्हणजे तीन पर्याय असे होते का त्याच्यात त्यांना आनंद होत होता आणि आनंद होऊन त्यांनी जीव मुठी धरला होता। आणि एक पर्याय होता दोन नंबरचा की मी अभयारण्यात गेला असताना माझ्या जिप्सी समोर वाघ आला,
वाघ आल्यानंतर मी जीव मुठी धरला त्याचं उत्तर ते होतं. वाघ जीव मुठी धरणे म्हणजे थोडक्यात भीती वाटणे घाबरणे आणि लक्षामध्ये त्याचं उत्तर ते होतं. मात्र लक्षात ठेवा तिथं तुम्हाला अर्थ नव्हतं दिला, प्रत्येकी चार वाक्यात रूपांतर केलं होतं आणि ते चारच्या चार वाक्य रूपांतरित जे केलं ते त्याच्यातलं योग्य करायचं होतं, निवडायचं होतं, लक्षात ठेवा. आणि लक्षामध्ये फार अवघड. हा, गणेशला मराठी विषयामध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून गणेशने जीव मुठी धरला, गणेशचा पहिला नंबर आला म्हणून गणेशने जीव मुठी धरला, असे प्रश्न होते. म्हणजे हे फस वगैरे जे क्वेश्चन असतात, लय जीव मुठी धरणे म्हणजे घाबरणे, म्हणजे त्याचं एकच उत्तर होतं का, वाघ माझ्या समोर आला आणि मी जीव मुठी धरला, हे उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन होता बघा, हा तिसरा क्वेश्चन काय होता बघा, तिसरा क्वेश्चन असा होता मराठीचा, काय मोगऱ्याचे फुल सुगंधी आहे, पहा बरं, मोगऱ्याचे फुल सुगंधी आहे, नीट लक्ष द्या, पूर्णपणे नीट लक्ष द्या, मोगऱ्याचे फुल सुगंधी आहे असा होता. आणि त्यांनी विचारलं काय होतं माहिती का, मोगऱ्याचे फुल सुगंधी आहे आणि याचं उद्गारवाचक करायचं होतं. ते डायरेक्ट सरळ सरळ चार नंबरचं ऑप्शन होतं, उत्तर दिसत होतं ते, कारण का एकच होता, किती सुंदर आहे मोगऱ्याचं फुल आणि उद्गारवाचक चिन्ह एकालाच होतं, त्याच्यावरून तो समजून जात होता. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता मित्रांनो, काकणभर सरस, काय काकणभर सरस असा क्वेश्चन होता, काकणभर पावर हा शोधून घ्या आपल्याला लगेच, पहा काकणभर सरस असा होता आणि याचा वाक्यात ह्या वाक प्रचाराचा वाक्यात उपयोग होता आणि भरपूर काही बरसलेले होतं, काकणाला आरसा, कंकणाला आरसा कशाला वगैरे 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 भरपूर काय होतं, वाक प्रचार होता. ओके, त्याच्यानंतर दुसरा समानार्थी शब्द, समानार्थी शब्द तीन होते, एक होता आगंतुक पावर, दुसरा होता नमन, नमन म्हणजे त्याचं उत्तर आय थिंक वंदन होतं, वंदन समानार्थी शब्द होता नमनचा, आणि तिसरा होता अमृत, अमृतचा समानार्थी शब्द विचारला होता, अमृतचा होता पियुष, लक्षात ठेवा. ओके, आगंतुकचा होता आमंत्रित, हे बघा हे तीन समानार्थी शब्द आलते, याच्यापैकीच म्हणजे असे समानार्थी शब्द तुम्हाला वन रक्षक पण असतं. त्याच्यानंतर होतं प्रयोगावरती एक क्वेश्चन आला बरं, इथं प्रयोगावरती एक क्वेश्चन आला, प्रयोगावरती एक क्वेश्चन होतं, त्याचं नाव होतं त्याचे नाटक, त्याचे नाटक लिहून झाले, लिहून झाले म्हणजे दोन जरी असतात तरी क्रिया किती, एकच संयुक्त वाक्य, सॉरी संयुक्त क्रियापदे, म्हणजे याचं होतं समापन कर्मणी, लक्षात ठेवा. काय होतं, समापन कर्मणी, आ लक्षामध्ये समापन कर्मणी, म्हणजे हा एक समापन कर्मणी उभा राहायच्या टीसीएस ने प्रश्न टाकले, लक्षात ठेवा तिला. चला नेक्स्ट होतं, पुढचा क्वेश्चन असा होता मित्रांनो, दुरितांचे तिमिर जाव विश्व स्वधर्म सूर्य पाव जोंजे वाचिल तो राव, पा क्वेश्चन कसं विचारलाय, जोंजो वांछिल ते तो राव, आणि वांछिल या शब्दाखाली अधोरेखित केलं होतं त्यांनी, आणि वांछिल या शब्दाचा त्यांनी काय विचारला, अर्थ विचारला होता आणि बरेच पर्याय दिले, त्याच्यातला एक पर्याय असा होता वांछिल म्हणजे जोंजो वांछिल तो ते राव, म्हणजे इच्छा असणारा, इच्छा पूर्ण करणार किंवा इच्छा पाहणारा किंवा इच्छा पूर्ण, इच्छाशी संबंधित काहीतरी एक पर्याय होता, ती त्याचं परफेक्ट उत्तर होता लक्षामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक होता, सावळा ग रंग तुझा गोकुळाच्या कृष्णापरी, नभापरी नव्हता इथं, कृष्णापरी आला होता शब्द लक्षात ठेवा, आणि कृष्णापरी शब्द आल्यामुळे लक्षात ठेवा, कृष्णापरी शब्द आला परी होता, त्याच्यामुळे तिथं काही डोकं नव्हतं, उपमा अलंकार होता, आणि लक्षात ठेवा अलंकार फिक्स करायचा, दोन तीन अलंकार येतात आणि टीसीएस फक्त उपमा उत्प्रेक्षा पावर, उपमा उत्प्रेक्षा आणि दृष्टांत, ह्या तीन अलंकारावरती टीसीएचा फार फोकस आहे, लक्षात ठेवा बरं, उपमा उत्प्रेक्षा आणि दृष्टांत ह्या तीन अलंकारावरती लय फोकस आहे, कारण का आजच्या सगळे सिप्ले हे तीनच अलंकार विचारले होते, तीन अलंकारावरती प्रश्न होता लक्षात द्या. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन होता, लवतळती विक्राळा ब्रह्मांडी माळा निशेकंठ काळाची शंकराची आरतीच होती डायरेक्ट, आणि त्याच्यामधला अलंकार विचारला होता, तिथं काही लॉजिक लागलेलं नाही, काही लवतळे विक्राळा माळा बाळा काळा सावळा असे शब्द होते, मात्र उपमा हे ऑप्शन नव्हतं, म्हणजे ते त्याचं उत्तर दृष्टांत अलंकार असताना, म्हणजे अलंकार होते. त्याच्यानंतर शूर शिपाई शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, ह्या शूर शब्दाचा त्यांनी काय विचारला होता, अर्थ विचारला होता, म्हणजे समानार्थी शब्द जवळजवळ पाच सहा होते, लक्षात ठेवा पाच सहा होते, ऍक्च्युली प्रॉपरली तीन होते, कोणते, हे आगंतुक एक होता, नमन एक होता, अमृत एक होता, हे बघा आत्ता पाहिलं आपण आगंतुक होता, कोणता होता आगंतुक, आगंतुक एक होता, नमन एक होता, अमृत होता, अमृत म्हणजे पियुष, नमन म्हणजे वंदन आणि आगंतुक म्हणजे आमंत्रित, हे तीन समानार्थी शब्द होते. हे काय उचललेले प्रश्न एका सिपचे आहे असे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर सूर्य शब्दाचा अर्थ विचारला होता आपल्याला, परत सूर्य शब्दाचा अर्थ विचारला होता. त्याच्यानंतर वांछिल या शब्दाचा अर्थ विचारला होता. त्याच्यानंतर दोन अलंकार विचारले होते. त्याच्यानंतर अजून एक वाक्प्रचार विचारलं, मन विचारलं होते आपल्याला, मन एकदम सोपी का जी आपल्याला सगळी क्वेश्चन, ती म्हणजे वासरात लंगडी गायशाने, लक्षात ठेवा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, जीकेचे क्वेश्चन घ्यायचे अजून फार महत्वाचे क्वेश्चन जीकेचे, वासरात लंगडी गायशाने, लक्षात ठेवा वासरात लंगडी गायशाने, हे म्हणजे अर्धवट शाण्यांमध्ये एखाद्याला मानसन्मान मिळणे म्हणजे ते एक होतं. त्याच्यानंतर अजून एक होता, ज्या शेवटचा क्वेश्चन होता मराठीचा, ज्या कुणी शत्रू नाही असा अजात शत्रू, हा एक क्वेश्चन होता, म्हणजे विचार करा ही पोस्ट एकदम क्लास थ्रीची जरी असली तरी क्लास टूचं
स्केलची पोस्ट होती तरी त्याला अशी मराठी आली म्हणजे वनरक्षकला याच्या पेक्षा सोपी मराठी राहणार नाही. जस कुणी शत्रू नाही अल्लक्ष जस कुणी शत्रू नाही असा होतं म्हणजे तो काय आजाद शत्रू. त्याचं उत्तर काय होतं आजाद शत्रू हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढे बघा अजून क्वेश्चन होता भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला. सोपे सोपं होतं मराठी एकदम सोपं होतं. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला याच्यावरती क्वेश्चन होता. भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर. त्याच्यानंतर अजून क्वेश्चन होतं एक जोड्या लावायला आलत्या आपल्याला जोड्या आणि जोड्या अशा होत्या की गीत रामायण ओके गीत रामायण त्याच्यानंतर भावार्थ रामायण 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 आणि महाभारत. आता हे कुणी कुणी लिहिले हे होतं लक्षात गीत रामायण आहे मला वाटतं ऑप्शन होतं गदी माडगुळकर. उत्तर द्यायचे गदी माडगुळकर भावार्थ रामायण संत एकनाथ भावार्थ रामायण वाल्मिकी आणि महाभारत व्यास असे पर्याय होते जोड्या लावायच्या होत्या आणि अशा जोड्या होत्या त्या. हे होते मराठीचे 15 क्वेश्चन का जे मी तुम्हाला 15 च्या 15 क्वेश्चन मराठीचे सांगितलेत. आता आपण जीकेचा संदर्भ घेऊ. जीकेचा पहिलाच क्वेश्चन होता सायन्सचा क्वेश्चन होता. आय थिंक तो आठवत नाही मला कारण सायन्सचा क्वेश्चन ते सायन्स आपल्या डोक्यात बसत नाही फास्ट मध्ये. सायन्सचा क्वेश्चन होता एक. त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन असा होता लोथल पावर लोथल या सिंधू संस्कृती काय होतं लोथल या सिंधू संस्कृती पा लोथल या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी नवनिर्मिती स्थित अवशेष आहेत आणि हे अवशेष असल्यामुळं त्या ठिकाणी समुद्रामार्गे येणाऱ्या गोष्टींची भरभराट झाली आहे असा प्रश्न होता. आणि ते कोणत्या राज्यात आहे ऑप्शन होतो गुजरात हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश. मग आता तुम्ही लॉजिक लावू शकता का समुद्र किनारा कुठे समुद्र मार्गे आले होते ते त्यांनी भरभराट ते उत्तर होतं. दुसरं एक मी कायम सांगत होतो इंडेक्स जे नवीन आहेत इंडेक्स आता बघा इंडेक्स झाले आता HDI असतो ह्युमन इंडेक्स असतो त्याच्यानंतर अँग्री इंडेक्स असतो त्याच्यानंतर PC इंडेक्स असतो हे सगळे इंडेक्स नीट पाठ करा. इंडेक्स एक क्वेश्चन असतो आणि आज आला होता आपल्याला मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यावरती क्वेश्चन होता आणि 2021-22 विचारलेला होता आपल्याला लक्षात 2021-22 विचारला होता. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन होता तो म्हणजे सोपा होता की आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनवणारे प्रशिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार कोणता आणि त्याचं उत्तर आपलं द्रोणाचार्य पुरस्कार हे ऑप्शन होते. त्याचं चारही पर्याय होते पण त्याचं उत्तर द्रोणाचार्य पुरस्कार आहे. म्हणजे हा कोणाला दिला द्रोणाचार्य पुरस्कार प्रशिक्षकांना हा एक क्वेश्चन होता लक्षात ठेवा. द्रोणाचार्य पुरस्कारावरती एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर एकल नागरिक तत्वाचं वैशिष्ट्य आपण कोणाकडून घेतलेले एकल नागरिक तत्वाचं वैशिष्ट्य ऑप्शन बरेच होते ब्रिटन वगैरे वगैरे भरपूर होते लक्षात ठेवा. ब्रिटन त्याचं उत्तर असावा. एकल नागरिक तत्वाचे वैशिष्ट्य कोणाकडून घेतले. त्याच्यानंतर बँकिंगवर एक क्वेश्चन असतो लक्षात ठेवा. तिन्ही सिपला बँकिंगवरती एक क्वेश्चन आला होता. ऍक्च्युली वनरक्षकला कदाचित यायचं नाही कारण ह्या ज्या पोस्ट होत्या आजच्या सगळ्या ह्या बँकिंगशी रिलेटेड पोस्ट होत्या थोड्याशा इकॉनॉमिकली रिलेटेड पोस्ट होत्या. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्यांनी रिव्हर्स रेपो रेट पण विचारला होता. फर्स्ट सेकंड सिपला रेपो रेट विचारला होता आणि थर्ड सिपला त्यांनी बँकिंगवरचा RBIच्या संदर्भात पतधोरणाचा एक प्रश्न होता बँकिंगच्या संदर्भात. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आला होता कोणते कार्य अर्थशास्त्रीय संगीत प्रकारात येत नाही. प्रश्न असा होता कोणते कार्य लक्षात ठेवा कोणते कार्य मी म्हणतोय बोलतोय बरं का मग लिहितोय त्यामुळे जरी अक्षर कळलं तर मी काय बोलतोय त्याच्या लक्ष ठेवा. कोणते कार्य अर्थशास्त्रीय संगीतात येत नाही लक्षामध्ये अर्थशास्त्रीय संगीतात येत नाही असं होतं. आय थिंक मला वाटतं ऑप्शन होते डुमरी काहीतरी ठुमरी असं एक ऑप्शन होतं काहीतरी. दुसरं ऑप्शन होतं पैती एक ऑप्शन होतं. त्याच्यानंतर लोटिया एक ऑप्शन होतं लोटिया आणि दादरा असे चार ऑप्शन होते बघा अर्थशास्त्र म्हणजे ऑप्शन घ्या. असे क्वेश्चन इकॉनॉमिकली क्वेश्चन तुम्हाला वनरक्षकला दिसायच नाही त्याच्याऐवजी तुम्हाला तिथं पर्यावरण आणि भूगोलाचे क्वेश्चन वनरक्षकला दिसेल त्याच्या संदर्भातलं मी लेक्चर टाकतो. आणि नृत्य फिक्स करायचं नृत्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच वनरक्षकाला म्हणजे TCS नृत्यावरती फार आहे. मी नृत्याचे एक 36 राज्यांच्या नृत्याचे एक व्हिडिओ टाकून देतो उद्या आपल्या लेक्चरला दुपारच्या. त्याच्यानंतर विचारतो कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे 2011 जनगणनेनुसार. मी तुम्हाला त्या दिवशी लेक्चरमध्ये सांगितलं होतं जनगणना नीट करा कारण का TCS
आणि जनगणनाचा फार जवळचा संबंध दिसतोय. 2011 जनगणने कायम स्वरूपी क्वेश्चन आहे टीसीएस ला, सगळ्या डिपार्टमेंटच्या एक्झाम झाल्या त्याला टीसीएस ला क्वेश्चन आहे. आणि 2011 जनगणने त्यांनी विचारलं होतं कोणत्या राज्याची घनता सर्वात जास्त, आय थिंक त्याचं बिहार उत्तर, बिहार हा पहिला पर्याय होता, उत्तर प्रदेश दुसरा पर्याय होता, छत्तीसगड होता, महाराष्ट्र होता, बिहार उत्तर असा घनतेच्या दृष्टीने लोक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, भूगोलावरती एक क्वेश्चन आला होता बरं का 92, आणि भूगोलावरती जो क्वेश्चन होता तो असा क्वेश्चन होता का ज्याचं 450 सॉरी भूगोलार्थ उत्तर गोलार्थाचं भूगोलावरती दोन क्वेश्चन होते लक्षात ठेवा, जीकेचे 15 पैकी भूगोलावरती दोन क्वेश्चन होते. एक भूगोलावरती जो पहिला क्वेश्चन होता तो उत्तर गोलार्धाचा प्रश्न होता, उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध काहीतरी त्याच्या संदर्भातला मोठा क्वेश्चन चांगला लांबलचक होता. आणि दुसरा जो होता तर त्यांनी असं विचार होतो सूर्यमालेतील 450° सेल्सिअस तापमान असणारा 450° सेल्सिअस तापमान असणारा सर्वात उष्ण ग्रह कोणता, असं म्हणजे हिट सर्वात उष्ण ग्रह कोणता किंवा सर्वात उष्ण ग्रहच विचारला होता. त्याचे ऑप्शन त्यांनी आहे ते म्हणत नेपच्यून दिलत, युरेनस दिलत, गुरु दिलत आणि शुक्र दिलत. शुक्र तर शुक्रच उत्तर त्याचं आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढं बघा हा अजून एक क्वेश्चन होता, कुंडुकुरी वीरेसिलम लिंगम पंतलू नाही का ते 1848 आंध्र प्रदेश मध्ये त्यांनी एक आंदोलन केलं होतं, एक चळवळ उभारली होती. ती चळवळ कोणाच्या पाठिंब्यासाठी चळवळ होती, ती विधवा महिला आणि बालके असे चार प्रकार होते. त्यातला आय थिंक मला तो विधवा एकच पर्याय माझ्या लक्षात आहे, लक्षात ठेवा ते विधवांच्या संदर्भातला काहीतरी एक पर्याय होता. वीरेस लिंगम पंतुळावरती एक क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर दुसरा एक क्वेश्चन होता झोजिला आणि झेड मोह, झोजिला आणि झेड मोह असं काहीतरी क्वेश्चन येतो. झेड मोह झोजिला आणि झेड मोह हे बोगदे कोणत्या महामार्गावर आहे, हे बोगदे कोणत्या महामार्गावर, बरेच होते महामार्ग दिले ते लखनौ दिल्ली होता, दिल्ली कलकत्ता काहीतरी होता, एक जम्मू काश्मीरचा होता काहीतरी, काश्मीर काहीतरी एक होता, आणि अजून एक असे चार पर्याय होते ते पण पहा. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा काय जो मी वारंवार तुम्हाला सांगू राहिलो आता इथं, तो म्हणजे की तो क्वेश्चन म्हणजे नृत्य, लक्षात ठेवा नृत्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती बिहू आसामचे, यक्षगान कर्नाटकचे किंवा गरबा कोणाचं गुजरातचे, लावणी महाराष्ट्राचे, असे क्वेश्चन नसतात तिथं, वरचे ते आतमधले विचारतात. आता आजचा क्वेश्चन पहा त्यांनी काय विचारला होता, पंजाब मधील भांगडा नृत्याचा उपप्रकार विचारला होता. जे भांगडा आहे भांगडा नृत्य आपल्याला माहिती पंजाब मध्ये, परंतु त्यांनी विचारलं असं का पंजाब मधील भांगडा नृत्याचा कोणता उपप्रकार असा आहे की त्यास भांगडा नृत्याचं स्त्री प्रतिरूप मानले जातं. काय मानलं जातं, स्त्री प्रतिरूप असं मानलं जातं. बरेच ऑप्शन होते, लाड्डी काहीतरी त्याचं उत्तर असं, लड्डी एक प्रकार, लड्डी नावाचा एक पर्याय होता, स्त्री प्रतिरूप कोणतं हे विचारलं होतं. त्याच्यानंतर कोणत्या मुघल सम्राटाने एका बाजूला स्वतः धारण केलेल्या पदव्या आणि दुसऱ्या बाजूला बेगमचे नाव असलेले नाणी पाडली, बेगमचे नाव असलेले नाणी पाडली असं एक होतं, आणि धारण केलेल्या पदव्या आणि बेगमचं नाव असलेली नाणी काय होतं, बेगमची नाव असलेली नाणी कोणत्या, आणि त्याच्यात आय थिंक म्हणतो जहांगीर पण पर्याय होता, अकबर पण पर्याय होता, हुमायूं पण पर्याय होता, हुमायूं होता, जहांगीर होता, अकबर होता, अजून एक काहीतरी पर्याय होता. आणि जीकेचा शेवटचा क्वेश्चन होता का जो सगळ्या पोलीस भरती करणारे आपल्या वनरक्षकांनी राष्ट्रपती महाभियोगावरती प्रश्न होता, कलम पण विचारलं होतं त्यांनी, कलम विचारले होते, परंतु राष्ट्रपती महाभियोग कलम 61 पण लक्षात ठेवा त्यांनी क्वेश्चन फार फिरून विचारला होता, पण त्याचं उत्तर कलम एक असं नव्हतं, राष्ट्रपती महाभियोग कलम सांगा असं नव्हतं, एकदम फिरून क्वेश्चन विचारला होता. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला 15 जीकेचे आणि 15 मराठीचे असे 30 प्रश्न सांगितले. आता लक्षात ठेवा उद्याच्या सिपला काही क्वेश्चन, आता हे क्वेश्चन आपल्या हाती भेटले होते आज, उद्याच्या सिपला परत जे काही प्रश्न येतील ते आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्व ज्यावेळेस वनरक्षक सुरू होईल, खरं आपल्याकडे जो क्राऊड आहे हा आपल्याकडे काही स्टॅटिस्टिकचा क्राऊड, लेखापालचा क्राऊड असं नाही, आपल्याकडे खरा क्राऊड हा वनरक्षकचा आहे. आणि लक्षात ठेवा जी वनरक्षकची टेस्ट सिरीज सुरू केली मित्रांनो, तुम्ही ती टेस्ट सिरीज आहे का आजही जॉईन करू शकता, आणि 50 पेपर तुम्ही सोडू शकता तुमचा पेपर येईपर्यंत. तुमचा पेपर सपोज 4 तारखेला 5 तारखेला 6 तारखेच्या पासून पुढे जर असेल तर तुम्ही ती वनरक्षकची 50 पेपरची टेस्ट सिरीज खरेदी करू शकता मित्रांनो. 3000 प्रश्नांचा सराव होईल तुमचा, किती 3000 प्रश्नांचा सराव होईल, आणि त्याच्यातून तुमचा फार फायदा होईल. हे असे प्रश्न आजचे होते लक्षात ठेवा. हवे तर एक क्वेश्चन मी तुम्हाला याच्यावरती आपल्या टेलिग्राम चॅनल
चॅनल टाकून देतो, टेलिग्रामची लिंक आहे खाली, तिथं तुम्ही मराठीचं पण सांगितलं, जीकेचे पण सांगितले. हे का सांगितलं मित्रांनो, कारण का या ठिकाणी मी लेखापालचं काय घेतलं नाही, कारण लेखापालला 25/4 पॅटर्न होता. हे का घेतलंय, का इथं मराठी 15 मार्काला होतं, जीके 15 मार्काला होतं, गणित बुद्धिमत्ता 15 मार्काला होता, आणि इंग्लिश पण 15 मार्काला होतं. हा इंग्लिशचं पण सांगतो, इंग्लिशचं बरं झालं, इंग्लिशचं सांगतो, लक्षात ठेवा. इंग्लिशचा जर विचार केला ना बाळांनो, इंग्लिशचं आहे ना आता आपल्याला सगळ्यांनाच आवड जातो भाग वेगळा, पण इंग्लिश मध्ये सगळ्यात जास्त होतं का, वन वर्ड सबट्रिक्शन, हा वन वर्ड सबट्रिक्शन जास्त प्रश्न होते. त्याच्यानंतर सिनोनिम आणि अँटोनिम याच्यावरती क्वेश्चन होते इंग्लिशला. त्याच्यानंतर इनडायरेक्ट स्पीच विचारला होता का, इनडायरेक्ट स्पीच आणि व्हॉइस, बस याच्या पलीकडे इंग्लिशला काही चालू नव्हते. ते 15 क्वेश्चन मध्ये इनडायरेक्ट स्पीच एक होता, एक व्हॉइस होता, वन वर्ड सबट्रिक्शन दोन तीन होते, त्याच्यानंतर ऍडम अँड फ्रेज एक होती काहीतरी, एक का दोन होत्या बस याच्यापेक्षा. आणि हो, उभय मिळावे आणि केवळ प्रयोग आवे जे आहे का ते पण विचारलं होतं, पण इंग्लिश आला असं इंग्लिश मधलं होतं, लक्षात ठेवा. इंग्लिशचं जमते मी, पण तुम्ही वन रक्षेच्या दृष्टीने ह्या 45 मार्काची तयारी चांगली करा. ते 15 मार्क ठीक आहे येतील, काय येतील ते, हे जे 45 मार्क एकदम व्यवस्थित करा. 45 जरी चांगलं तर 90 मार्काची तयारी तुमची, लक्षात ठेवा, 120 पैकी 90 मार्काची तयारी तुमची परफेक्ट राहणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत सर्वांना. आणि ज्या विद्यार्थ्यांना मी अजूनही सांगतो का, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, आपली टेस्ट सिरीज सुरू आहे ऑलरेडी, मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना आता पेपर दिलेले आहेत. आपण हार्देज ऑनलाइन प्लॅटफॉर्म आयोजित जी आपली जम्बो टेस्ट सिरीज आहे, ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे अजून 5-5 दिवस आणि 4-5 दिवस, ज्यांचे 2 तारखेला आहे त्यांच्यासाठी ठीक नाही होणार ते आता, मात्र ज्या विद्यार्थ्यांचे पेपर 4 तारखेपासून पुढे आहेत, 5, 6, 7, 8, 9, 10, ते सगळे मुलं ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीजला मेसेज करायचा, पेमेंट करायचा, स्क्रीनशॉट टाकायचा, लगेच 50 पेपर घ्यायचे, लगेच 50 पेपर, पुढच्या 1 मिनिटात 50 पेपर घ्यायचे, जेणेकरून सगळे पेपर काय होऊन जातील, तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही तुमच्यानुसार मग दिवसभर सोडवत बसा ते पेपर आल लक्षमध्ये, कारण त्यातून मराठी व्याकरण आणि सामान्यांचा फार तुम्हाला फायदा होईल आल लक्षमध्ये. आता काही टेस्टमध्ये हेच प्रश्न दिसतील तुम्हाला उद्याच्या, ओके ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, पुस्तकाचं तुम्ही कायमच विचारत असता म्हणून पुस्तकाचं पण तुम्हाला थोडक्यात सांगून घेतो का. एक आयबीपीएस टीसीएस पॅटर्ननुसार रचना असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक, 202 टीसीएस जम्बो प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरण असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक, आजपर्यंत झालं टीसीएस आयबीपीएस प्रश्नपत्रिका सर्वात जास्त समावेश असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक, टीसीएसने घेतलेलं आजपर्यंतच्या केंद्र राज्यातील सर्व प्रश्नपत्रिका असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक, टीसीएस आयबीपीएस नवीन पॅटर्ननुसार संभाव्य सर्व प्रश्नपत्रिका असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक, त्याचबरोबर टीसीएस आयबीपीएसच्या सर्व प्रश्न झालेल्या केंद्राच्या राज्याच्या असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक, म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती पण उपलब्ध आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय अलीकडे झालेल्या डीएमआर असन, माडा असन, पीसीएमसी असन, टीपी असन, पीएमसी असन, टेट असन, डब्ल्यूआरडी असन आणि स्टाफ सिलेक्शनच्या केंद्रातल्या हिंदी लँग्वेज मधल्या परीक्षा झालेल्या मराठीमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करून आलेले आहेत. संपूर्ण 192 क्वेश्चन आहे. बरेच क्वेश्चन आज सुद्धा या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळाले असतील मराठी व्याकरणाच्या. अलक्षमध्ये सामान्यांचे पण भरपूर क्वेश्चन आले होते आणि हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो वगैरे प्राचीन वरती एक क्वेश्चन, हिस्ट्रीचा असतो, भूगोलाचे ग्रहण वरती क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. अशा प्रकारे उद्याच्या लेक्चरला भेटू मित्रांनो आपण नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन. आणि नृत्य जे आहे त्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो, मी ते नृत्याची एक पीडीएफ बनवलेली आहे, ती पीडीएफ तुम्हाला उद्या मी लेक्चर मध्ये घेईन किंवा लेक्चर घेईन तुमचं, कारण की त्याच्यावरती एक एक क्वेश्चन आज तिन्ही सिप्ला क्वेश्चन आलेले आहे लक्षमध्ये. ठीक आहे, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद. जय हिंद जय भारत.